नमस्कार, स्वाद बाय सॅलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत अगदी चविष्ट असा पनीर मसाला, तोही अगदी सोप्या पद्धतीने. याची चव आणि रंग अगदी रेस्टॉरंटसारखा होतो, तर तुम्ही ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा. यासाठी एका कढईमध्ये घालूया 1 मोठा चमचा तेल, 3 लवंगा, 1 ते 1.5 इंच दालचिनीचा तुकडा, 3 वेलदोडे, 6 ते 7 काळी मिरी, 2 भ्याडगी मिरच्या साधारण 20 मिनटं गरम पाण्यात भिजवलेल्या, हलकंसं परतून घेऊया. यात घालूया 1/2 चमचा जिरं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या तुकडे करून घेतलेल्या, साधारण 1.5 इंच आलं तुकडे करून घेतलेलं थोडंसं परतून घेऊया, 1/2 चमचा मीठ, 2 मोठे कांदे कापून घेतलेले याला छान परतून घेऊया आणि कांदा गुलाबी होईपर्यंत शिजू देऊया. आपलं मिश्रण छान शिजलेलं आहे, याची मिक्सरमधून पेस्ट करून घेऊया आणि बाजूला ठेवूया. त्याच कढईमध्ये घालूया 2 चमचे तेल, 1 चमचा तूप, 2 तमालपत्र, यात आपण तयार केलेली कांद्याची पेस्ट घालूया, याला छान परतून घेऊया. तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीचा रंग बदलला आहे. आता यात एका मोठ्या टोमॅटोची प्युरी घालूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि साधारण 3 ते 4 मिनिटं शिजू देऊया. तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही छान शिजली आहे. यात घालूया 1/2 चमचा हळद, 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, तुम्ही ब्याडगी मिरची पावडरही वापरू शकता, 1/2 चमचा कसुरी मेथी. सगळं छान मिसळून घेऊया. आता याला झाकून 3 ते 4 मिनिटं शिजवूया. यात पाणी घालूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि छान तेल सुटेपर्यंत शिजवूया. आपल्या ग्रेव्हीला अगदी मस्त कलर आलेला आहे, मीठ ऍडजस्ट करून घेऊया. यात घालूया 1 चमचा किचन किंग मसाला, तुम्ही गरम मसालाही वापरू शकता. सगळं व्यवस्थित मिसळून घेऊया. याला 4 ते 5 मिनिटं झाकण लावून शिजवूया. तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही किती छान दिसतेय. यात 1/2 चमचा साखर घालूया. साखर ऑप्शनल आहे, पण साखर घातल्याने टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होतो. एकदा वर खाली करून घेऊया. यामध्ये घालूया 200 ग्रॅम पनीर, मिक्स करून घेऊया. आणि झाकण लावून 2 मिनिटं शिजू देऊया. आपला पनीर मसाला रेडी आहे. यात थोडी कोथिंबीर घालूया. तुम्ही बघू शकता आपल्या पनीर मसाल्याला कलर आणि टेक्स्चर किती छान आला आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका.